मुंबईमध्ये कोविड-19 काळात कोरोना योद्धा म्हणून नावाजलेल्या महापालिकेच्या आरोग्य सेविकांनी गेल्या मार्च महिन्यात आझाद मैदान येथे आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या समितीचा अहवाल सादर झाल्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आजपर्यंत मनपा आयुक्तांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळे आरोग्य सेविकांनी 1 जूनपासून आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन पुकारले. किमान वेतन वाढ, फंड पेन्शन आणि कायद्याने दिलेले सर्व हक्क द्या अशा आरोग्य सेवकांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नसल्याचा इशाराही यावेळी आरोग्य सेविकांनी दिलाय. प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी चुनाभट्टी आरोग्य केंद्रातून कल्पना म्हात्रे बोलते आणि वॉर्ड प्रतिनिधी आहे. मॅडम, आम्ही 8 मार्चला एक महिला दिनानिमित्त आंदोलन घेतलं होतं की एक चांगला दिवस आहे महिलांसाठी. तर आम्हाला 28 तारखेची तारीख दिलेली इकबाल चहल साहेबांनी की आम्ही तुमची 28 तारखेला मीटिंग घेऊया तेव्हा काहीतरी तुम्हाला निर्णय सांगूया. परंतु त्या निर्णयावर काही अंमलबजावणी झाली नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय करू. आमच्या मागण्या फक्त मुख्य 12 होत्या मॅडम, पण आम्ही त्याच्यात नाही सगळ्या कमी करून 4 मागण्यावर आलो. आम्हाला वेतन पाहिजे, आम्हाला प्रॉव्हिडंट फंड पाहिजे आणि रिटायर झाल्यात त्यांना काहीतरी पेन्शन. आणि ज्या 2016 CHO लागल्यात ना मॅडम, त्यांना 1 दिवसाचा ब्रेक मिळतो, तो ब्रेक बंद करावा. एवढ्या 4 मागण्या आमच्या मुख्य. तर आम्हाला आश्वासन देऊन तेव्हा आम्हाला आम्ही तो संप माघार घेतला नव्हता, आम्ही स्थगित केला होता की जर निर्णय लागला नाही तर आम्ही पुन्हा घेऊ. तर आता काय गंमत झाली, आम्ही 28 तारखेपासून मॅडम 2 महिने 18 दिवस वाट पाहिली त्यांची, त्यांना फॉलोअप केला, त्यांना भेटी केल्या, पण आम्हाला काही त्यांनी वेळ अजिबात दिली नाही. माझं नाव वनिता मगरे, मी वर्षानगर आरोग्य केंद्राची आरोग्य सेविका आहे. माझं एवढंच सरकारला हात जोडून विनंती आहे की ज्या आम्ही मागण्या केलेल्या त्या रास्त आहेत, काय अशा वेगळ्या मागण्या नाही आहे. आपण जर प्रायव्हेट कंपनीत जेव्हा कामाला जातो आपला PF जमा होतो. आज आम्ही 30 वर्ष झाले इथं काम करतो, आमचा एकही रुपया जमा नाही आणि रिटायर झाल्यानंतर आमच्या हातात काहीही पडत नाही. तर प्रायव्हेट सेक्टर चांगलं की BMC सेक्टर चांगलं आहे, दुविधात आहोत आम्ही. ज्यावेळी आम्ही कामाला लागलो त्यावेळी आम्हाला आशा होती काहीतरी होईल म्हणून. आज 30 वर्ष झाले, आता आम्ही रिटायर होणार आहोत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या रास्त आहे त्या तुम्ही द्याव्यात, बस एवढीच विनंती आहे.